जन्मताच ऐकू येत नसलेल्या माथेरानच्या चिमुकलेल्या श्रवण यंत्रासाठी सुधाकर भाऊ घारे यांचा 1,00,000 रुपयांचा धनादेश देत मदतीचा हात. माथेरानमध्ये राहणारे कुमारी दृप्ती अनिकेत उतेकर वय 1.5 वर्ष या चिमुकलेला जन्मताच दोन्ही कानाने ऐकायला येत नसल्याने व वडिलांचे छत्र हरपलेल्या या कर्णबधीर चिमुकलेला 1,00,000 रुपये किमतीचे श्रवण यंत्र घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुधाकर भाऊ घारे यांनी 1,00,000 रुपयांचा धनादेश देत या चिमुकलीच्या पुढील भविष्यातील अडचणी दूर करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत सुधाकर भाऊ घारे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. कुमारी दृती अनिकेत उतेकर वय 1.5 वर्ष ही माथेरानमधील पंचवटी नगर येथे राहणार असून सदर चिमुकलीला जन्मताच दोन्ही कानाने ऐकायला येत नसल्याने व या चिमुकलीच्या वडिलांची ती 10 महिन्यांची असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असल्याने या चिमुकलीच्या कानावर शस्त्रक्रिया करणे किंवा तिला लागणारे महागातले श्रवण यंत्र घेणे देखील तिच्या आईच्या आवाक्याच्या बाहेर असल्याने सध्या या चिमुकलीला थेरपीद्वारे बोलणे तसेच ऐकायला शिकविण्याकरता आई प्रियांका अनिकेत उतेकर या चिमुकलीच्या द्रिती हिला मुंबई वाडिया हॉस्पिटल येथे घेऊन जात आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे या चिमुकलीला श्रवण यंत्राची अत्यंत गरज असल्याने सदर मुलीच्या आईने त्यांची परिस्थिती नसल्याने महागडे श्रवण यंत्रासाठी मदतीची अपेक्षा ही माथेरान प्रेस क्लबकडे बोलून दाखवली होती. त्यानुसार माथेरान येथे एका खासगी कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुधाकर भाऊ घारे हे उपस्थित असताना सुधाकर भाऊ घारे यांनी माथेरान व कर्जत प्रेस क्लबच्या पत्रकारांनी भेट देऊन या चिमुकली संदर्भात माहिती आपल्या माध्यमातून या चिमुकलीला आपल्या माध्यमातून श्रवण यंत्राची मदत मिळावी अशी विनंती करण्यात आली. या वेक्षणाचाही विलंब न करता सुधाकर भाऊ घारे यांनी आपण त्या मुलीला व तिच्या आईला घेऊन कर्जतला ज्या कंपनीचे श्रवण यंत्र आहे त्या कंपनीचा धनादेश तत्काळ घेऊन जावा असा शब्द दिला होता. त्यानुसार आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी भवन येथे एका कार्यक्रमादरम्यान सदर चिमुकली व तिची आई प्रियांका उतेकर यांच्याकडे 1,09,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. माझी मुलगी हिला जन्मता ऐकायला येत नाही याच्यासाठी श्रवण यंत्राची गरज होती, पण ते श्रवण यंत्र माझ्या आवाक्याच्या बाहेर होतं आणि प्रेस क्लबच्या वतीने सुधाकर भाऊंना ही न्यूज कळाली. त्यांनी खूप मदत केली, त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेच मला चेक दिला आहे, त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो.